की आपण व्यासपीठावर या या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम। राहुल भाई करते नवा नवीन नसला कद बक्षीस लावा। ये पैसे दे पहिले सर, पहिले पैसे दे। विनोद दामलेला शेवटच्या मॅचसाठी 200। यस, सर्व खेळाडूंना विनंती आहे की आमचे जे मुख्य व्यासपीठ आहे त्या समोर या। चला दिनेश, तुम्ही तुमचा संघ घेऊन या। सक्षम अँड यूवी 11 टीमचे खेळाडू, मयुरेश इंटरप्राइजेस टीमचे खेळाडू, उर्वी 11 टीमचे खेळाडू व्यासपीठासमोर या। चला मैदानाच्या आतमध्ये सराव थांबवा। जतीन, मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर या। सराव थांबवा। विकी, सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर या।
समीर ए समीर सगळ्यांना घेऊन ये चल चला संदीप आपण देखील पुढे या सर्वांना विनंती आहे की व्यासपीठासमोर या दीपक घाटाला आपण या ठिकाणी उपस्थित आहात यस प्लीज विनंती असेल की आपण व्यासपीठावर या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य झालं आहे वेलकम दीपक घाटाल तर प्रथम आपण जे कॅश प्राईज आलं होतं ते देऊया विनोद धामणे आपण व्यासपीठावर या एकनाथ घाटाल यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांना जो षटकार ठोकला होता त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचबरोबर किरण बालाराम भोईर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे एकूण 700 रुपयाचं पारितोषिक यस किरण भोईर किरण बालाराम भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राईज देतोय आणि मित्रो नक्कीच विनोद धामणे कॅश प्राईज स्वीकारत आहेत आणि त्यांचा मात्र उद्या वाढदिवस आहे तर उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या माध्यमातून विनोद धामणे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यानंतर गणेश ज्याने एक षटका ढोकला होता एक चौका ढोकला होता त्यासाठी 2 षटकार एक चौका ढोकला होता त्यासाठी कॅश प्राईज आहे दीपक राजाराम भोईर यांच्या माध्यमातून 600 रुपयाचं कॅश प्राईज आहे आपण ते स्वीकारायचं आहे यस दीपक भोईर यांच्या शुभ हस्ते आपण ते कॅश प्राईज देतोय यस मित्र आपण स्वागत सत्काराकडे वळूया नक्कीच स्वागत सत्कार करत असताना आपण प्रथम नक्कीच आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आमचे मित्र कामांवरनं आले होते त्यांना दूर जायचं आहे सो प्लस परत आपण नक्कीच वळूया स्वागत सत्काराकडे आणि प्रथम त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करून घेऊया हेमंत पाटील सर आपण व्यासपीठावर या व्हॉइस ऑफ कॉमन तर त्यांना मात्र या ठिकाणी आपण सन्मानित करूया किरण बालाराम भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचा अतिशय सुरेख गोड आवाज आपण त्यांचा या ठिकाणी ऐकलात कामन वरून आले आहेत आमचे परम मित्र आहेत त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाते आपण पाहू शकता किरण बालाराम भोईर यांच्या शुभ हस्ते हेमंत पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे गुड जॉब हेमंत पाटील सर नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील त्यानंतर मित्र हो BPL भिवंडी माफ करा भिनार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण 8 संघ पाहिले आणि त्या 8 संघांच्या ओनर्सला आपण प्रथम या ठिकाणी सन्मानित करणार आहोत BPL मध्ये जे 8 संघ आपण या ठिकाणी पाहिलात त्या 8 संघाचे संघ मालक अर्थातच टीम ओनर्स त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत टीम ओनर्समध्ये नक्कीच आपण प्रथम या ठिकाणी सन्मानित करूया उर्वी 11 टीमचे ओनर मनेश शिवराम भोईर आपण व्यासपीठावर या एकदा जोरदार टाळ्या होत्या मनेश शिवराम भोईर
नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये महेश भोईर उपस्थित आहेत. महेश भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उर्वी इलेवन टीमचे ओनर मनेश शिवराम भोईर यांना सन्मानित करायचं आहे. स्वागत सत्कार सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर सक्षम अँड अंश इलेवन टीमचे ओनर जयेश अशोक भोईर आपण व्यासपीठावर या. जयेश अशोक भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी किसन भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण बी पी एल मधील ओनर्स जे आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर सानवी अँड यूवी इलेवन टीमचे ओनर किरण रमेश भोईर विशाल पंढरनाथ भोईर आपण व्यासपीठावर या. त्याच दोघांना विनंती आहे दोघेही या. नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय विजेंद्र जाधव आपल्या शुभ हस्ते या ओनर्सला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सानवी अँड यूवी इलेवन टीमचे ओनर आपण पाहतोय किरण रमेश भोईर विशाल पंढरनाथ भोईर यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मयुरेश इंटरप्राइजेस टीमचे ओनर विलास यस मयूर विलास भोईर आपण व्यासपीठावर या. मयुरेश इंटरप्राइजेस टीमचे ओनर मयूर विलास भोईर त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. नक्कीच मी विनंती करतोय विलास गुलवी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मयुरेश इंटरप्राइजेस टीमचे ओनर आपण पाहतोय मयूर विलास भोईर यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. त्यानंतर के किंग्स टीमचे ओनर कैलास भोईर यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर महेश भोईर आपण देखील पुढे या. नक्कीच आपल्यामध्ये सुक्रिया त्याच्या शुभ हस्ते आपण यांना सन्मानित करणार आहोत. विनंती आहे सुक्रियाची गुलवी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. के किंग्स टीमचे ओनर आपण पाहतोय कैलास भोईर व महेश भोईर के किंग्स टीमचे ओनर त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय आपण पाहू शकता. त्यानंतर सचिन इलेवन टीमचे ओनर भरत घाटाल एकनाथ घाटाल आपण पुढे या. यस भिनारगावचे विद्यमान सरपंच भरत घाटाल साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी गोरखनाथ भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता सचिन इलेवन टीमचे ओनर भरत घाटाल यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर जीपी स्पोर्ट टीमचे ओनर गिरीश प्रभाकर भोईर आपण पुढे या. एकनाथ घाटाल मी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जीपी स्पोर्ट टीमचे ओनर गिरीश प्रभाकर भोईर यांना सन्मानित करायचं आहे. जीपी स्पोर्ट टीमचे ओनर गिरीश प्रभाकर भोईर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय एकनाथ घाटाल यांच्या शुभ हस्ते. निश्चितच त्यानंतर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीमचे ओनर किरण बालाराम भोईर यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.
यस सन्मानित करतील संदेश जी वकारी साहेबांना विनंती आहे की आपण त्यांना इच्छित स्वागताने सन्मान करायचा आहे, कारण आपण जर बघितलं ही स्पर्धा आयोजित करायची आहे त्यासाठी पॅकर असणं गरजेचं आहे। ज्यांच्या ज्यांच्याकडे ही संकल्पना घेऊन गेली त्यांनी त्यांनी मात्र ओ दिले, हाक दिले, हाकेला जागले आणि या लीग मध्ये तब्बल 8 संघ तयार झाले। त्याच्यातील आपल्याला एक पाहायला मिळतं स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठानचे ऑनर सन्माननीय किरण बालाराम भोईर यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। यस 8 टीमचे ओनर्स त्यांचा सत्कार सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। मित्रो असं म्हटलं जाते की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं, अतिशय प्रेमळ माणसं या गावामध्ये आहेत आज दिसून आलं। मी नेहमी या गावामध्ये फिरत असतो परंतु छोटंसं गाव कुठेतरी मला दिसत होतं, पण आज समजलं तो छोटंसं गाव नसून तर खूप मोठा गाव आहे आणि या गावकऱ्यांचा खूप मोठा मन आहे। आपण पाहतोय तब्बल 8 संघ तयार झाले। तुमच्या एंट्रीसाठी किती फीज होती याचा कोणी लक्ष केलं नाहीये, पण गाव एकत्र येतोय त्याच्यासाठी हे 8 ओनर एकत्र आले ही मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी। पुन्हा एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ देत। गणपती बाप्पा मोरया। मित्रो त्यानंतर पुढील स्वागत सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत महादू आंबो घाटाल यांच्या माध्यमातून या टूर्नामेंट साठी तब्बल 15,000 रुपयाची देणगी आली आहे आणि नक्कीच ते मात्र आज काही कारणास्तव आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांचं प्रतिनिधित्व करतील एकनाथ घाटाल या मग आपण पुढे आपल्या या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी व्यासपीठावर उपस्थित विलास दादा भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते माधू आंबो घाटाल ज्यांचं प्रतिनिधित्व करते त्या ठिकाणी एकनाथ घाटाल यांना सन्मानित करायचं आहे। मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ वया स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। निश्चितच असं म्हटलं जात आहे की निस्वार्थपणे दान करणं गरजेचं असतं आणि आपण जर पाहिलं तर या व्यक्तिमत्वाने निवल दान नाही तर पूर्णपणे आपलं समर्पण या स्पर्धेसाठी दिलं, मग वैयक्तिक असो किंवा धनच्या स्वरूपात असो किंवा कुठल्याही प्रकारचं सहकार्य असो या सहकार्याला पुढे हात दिलेला आहे, कारण गावचा प्रथम नागरिक म्हटलं की तर गावाकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि संकल्पना ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन गेली कमिटी तेव्हा त्यांनी त्या संकल्पना हो दिली, हाक दिली आणि जे लागेल ते माझ्याकडून तुम्हाला देण्यासाठी मी तत्पर राहीन असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचा इथं स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला आता पाहायला मिळालं। नक्कीच त्यानंतर मित्र छत्रपती रतन भोईर ज्यांच्या माध्यमातून या टूर्नामेंट साठी कॅश प्राइज अर्थातच 5,000 रुपयाची देणगी देण्यात आली आहे, त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, मात्र ते देखील काही कारणास्तव आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत। सो आपण यस ए बी अतिश भोईर आपण पुढे या त्यांचं प्रतिनिधित्व करा। आपल्यामध्ये उपस्थित आहेत भगवानची गायकवाड, आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अतिश भोईर ए बी यांना सन्मानित करायचं आहे। ज्यांचे काकाश्री छत्रपती रतन भोईर ज्यांच्या माध्यमातून या टूर्नामेंट साठी 5,000 रुपयाची देणगी आली आहे। त्यानंतर मित्र दीपक राजाराम भोईर सामाजिक कार्यकर्ता भिनार ज्यांच्या माध्यमातून या टूर्नामेंट साठी 3,000 रुपयाची देणगी आली आहे, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। यस भरत घाटाल विद्यमान सरपंच भिनार आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। एकदा जोरदार ताल्या होऊ द्या दीपक राजाराम भोईर यांच्या माध्यमातून या टूर्नामेंट साठी 3,000 रुपयाची देणगी आली आहे। त्यानंतर मित्र व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्यामध्ये संपर्क प्रमुख
भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण विलास दादा भोईर यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतोय कैलास भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण विलास दादा भोईर यांना देखील व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतोय कैलास भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। निश्चितच संपर्क प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात भारतीय जनता पार्टीचे अफाट कर्तृत्व झुंजार नेतृत्व आमचा साहेब आमचा कप्तान एक महान व्यक्तिमत्त्वाचा इथं स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळतोय या व्यासपीठावरती। मित्रों नक्कीच व्यासपीठावर सन्मान चालू आहेत आणि सन्मान करत असताना मात्र जे सन्मान चिन्ह दिले जात आहेत ते सन्मान चिन्ह आपल्याला स्पॉन्सर झाले महेंद्र पुंडलिक भोईर यांच्या माध्यमातून। मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल महेंद्र पुंडलिक भोईर। यास आपल्यामध्ये पंडित धामणे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते महेंद्र पुंडलिक भोईर यांना सन्मानित करायचं आहे ज्यांच्या माध्यमातून या टूर्नामेंटसाठी सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले गेले। यस अतिथी देवभव ही युक्ती आहे संस्कृतीला जतन करण्यासाठी जे सन्मान चिन्ह दिले त्या महान व्यक्तिमत्त्वाचं इथं मात्र स्वागत करण्यात येत आहे तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या। त्यानंतर मित्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत महेश यशवंत भोईर आपण थोडं फ्रंटला या। यस आपला देखील स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल। मी काशीनाथ गुलवी आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते महेश यशवंत भोईर यांच्या माध्यमातून या टूर्नामेंटसाठी नक्कीच आम्हाला सहकार्य झालं आहे त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। निश्चितच या इव्हेंटसाठी या टूर्नामेंटसाठी मोलाचं योगदान आहेच परंतु मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळाडू खेळ करत होता त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राईज लावण्यात आले होतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या। त्यानंतर मित्रो नक्कीच गणेश पुंडलिक भोईर ज्यांच्या माध्यमातून या टूर्नामेंटसाठी सहकार्य झालं आहे त्यांना देखील आपण सन्मानित करूया। मात्र दादा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत सो आपण हनुमान भोईर यांना सन्मानित करतोय त्यांचं प्रतिनिधित्व करतील हनुमान भोईर आपण पुढे या। यस हनुमान भोईर बीपीएल भिनार प्रीमियर लीगचे सल्लागार आहेत। निश्चितच सल्ला मात्र मोफत दिला जातो सल्ल्यासाठी खूप मेहनत घेणारे आपल्या सर्वांचे परिचयाचे सर्वांचे लाडके हनुमानजी यांचं स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय। किरण भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। निश्चितच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महान व्यक्तिमत्वासाठी नुसती संकल्पनाच ध्यानात आणली नाही तर त्याच्यासाठी खरे उतरले कमी तिथं आम्हीची भूमिका बजावली हनुमानजी यांनी आणि आपण पाहतो त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती अतिशय थाटामाटात पाहायला मिळतोय। त्यानंतर मित्र दशरथ यशवंत भोईर यांच्या माध्यमातून देखील या टूर्नामेंटसाठी सहकार्य झालं आहे परंतु काही कारणास्तव ते देखील उपस्थित नाही आहेत मात्र त्यांचे सुपुत्र वैभव दशरथ भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना सन्मानित करूया। मी विनंती करतोय मनेश भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। पूर्वी इलेव्हन टीमचे ओनर मनेश भोईर त्यानंतर मित्र ज्यांच्या माध्यमातून खरंच एका कॉलवर या टूर्नामेंटला सहकार्य झालं सुक्रिया चिमा गुलवी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करूया। मी या बीपीएलचे अध्यक्ष गोरखनाथ भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुक्रिया चिमा गुलवी यांना सन्मानित करायचं आहे। मित्रो एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं खूप गरजेचं असते आणि ते पाहुणे मात्र आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात आणि त्यानंतर मात्र अतिथी देवो भवा पाहुण्यांचा आदर सत्कार सोहळा आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतोय। नक्कीच स्वागत सत्कार या ठिकाणी चालू आहे त्या दरम्यान आपण वळूया
पंचांच्या स्वागताकडे। तर आमचे पंच श्याम पाटील सर, आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या। मॅन फ्रॉम कारिवली श्याम पाटील सर, यास एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आपल्यामध्ये प्रभाकर भोईर उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपला शुभ हस्ते आमचे पंच श्याम पाटील मॅन फ्रॉम कारिवली यांना सन्मानित करायचं आहे। निश्चितच आपण पाहतोय ज्याने खरोखर दोन दिवसांमध्ये खूप चांगली पंचगिरी केली, कारण क्रिकेट मधील देव जर कोण असेल तर निश्चित पंच, आणि त्यांचा मान सन्मान आपल्या गावाच्या सर्व खेळाडूंनी ठेवला। तर अशा महान व्यक्तिमत्वाला जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया। मित्र श्याम पाटील 40+ एक चांगले खेळाडू देखील आहेत। नक्कीच श्याम पाटील सर, पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील। वेल जॉब। त्यानंतर मित्र आपले दुसरे पंच मॅन फ्रॉम वडुनवगर, नक्कीच अशोक पाटील सर आपण देखील या। मी गोरखनाथ भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या, त्याचबरोबर एकनाथ गाटल आपण देखील जा। अशोक पाटील सर हे देखील एक चांगले खेळाडू आहेत, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। निश्चितच कर्तव्य दक्ष अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला, याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्याने स्वागत करूया। बीपीएल चे अध्यक्ष बीपीएल चे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून अशोक पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय। वेल जॉब अशोक पाटील सर, पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा असतील। त्यानंतर कल्पेश कांबळे यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। कल्पेश कांबळे आपण या ठिकाणी आहात का, अथवा त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणी पुढे आलं तरी चालेल। त्यानंतर दीपक घाटाल आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। नक्कीच दीपक घाटाल आपण थोडं पुढे या। महेश भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दीपक घाटाल यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मित्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत वसंत शिवराम धामणे, आपण त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मी विनंती करतोय की आपण पुढे या। निश्चित मित्र, कुठलीही प्रतियोगिता असली की सहकार्याच्या हात असणं गरजेचं असतं, आणि त्यांनी सहकार्यासाठी कुठल्या प्रकारची कंजूसपणा केली नाही आहे, तर आपण टाळ्या वाजवायलाही कंजूसपणा करायची नाही आहे। काही ज्याचा इथं सन्मान केला जातो ज्याची योग्यता असते, आणि योग्यतेमुळे सन्मान मिळतोय, तर त्यांच्या सन्मानासाठी आपल्या टाळ्या झाल्याच पाहिजेत। तर ज्याचाही सन्मान होईल त्याला टाळ्याने खूप खूप शुभेच्छा देऊया। तर सर एकनाथ घाटाल बीपीएल चे उपाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे वसंत शिवराम धामणे। त्यानंतर विलास जयराम गुलवी यांच्या माध्यमातून या टुर्नामेंट साठी नक्कीच मालिकावीर म्हणून कूलर देण्यात आलाय, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। दिनेश भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। निश्चितच आपण पाहतोय डॅसिंग अँड डायमॅनिक पर्सनॅलिटी असणारे आमचे परम मित्र विलासजी गुलवी साहेबांचा इथे स्वागत आणि सन्मान होत आहे। निश्चित त्याने आपल्या मालिका विरासाठी एक कूलर दिलेला आहे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत
ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर ट्रॉफी जी आपण पाहतोय ती आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर झाली आहे हरेश महादेव भोईर। आपण पुढे या, आपणास या ठिकाणी सन्मानित केलं जाईल हरेश महादेव भोईर। तर निश्चितच आपण पाहतोय की हरेश महादेव भोईर साहेबांचा येतो जो स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय। या कमिटीचे सचिव विद्यमान संदेशजी वखार यांच्या सुभाषते केला जातोय। मायेची उबदार शॉल त्याचबरोबर एक ट्रॉफीज मोमेंटो आणि फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। यास योग्यतेने मान मिळतोय आणि त्याचप्रमाणे इथं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान दिला जातोय। खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे त्यांचा सर्वांचं मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय। मित्रो नक्कीच त्यानंतर मात्र कैलासवासी वसंत कृष्ण वखारे यांच्या स्मरणार्थ श्रीमती हेमंताबाई वसंत वखारे माजी ग्रामपंचायत सदस्य भिनार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली होती नक्कीच त्यांचे सुपुत्र विशू वखारे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांना सन्मानित करूया। मी किरण भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। क्या बात आहे सन्मान सामनावीराची जी ट्रॉफी प्रदान केली ती महान व्यक्ती ती महान हस्ती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा येतो जे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतंय। सन्मान्य किरण बालाराम भोईर यांच्या शुभ हस्ते पाहू शकता स्पर्धेची एक उबदार शॉल ट्रॉफीज आणि त्यानंतर फुलगुच्छ दाखवून स्वागत केलं जात आहे। जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्यांचा। खूप खूप धन्यवाद। त्यानंतर मित्र नक्कीच आपण ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय एक नंबर दोन नंबर तीन नंबर व चार नंबर साठी त्या ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर झाल्या बीपीएलचे उपाध्यक्ष एकनाथ घाटल यांच्या माध्यमातून। तर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया। प्लीज एकनाथ घाटल आपण पुढे या। मी विनंती करतोय किरण बालाराम भोईर आपला शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचा आहे। निश्चितच कर्तव्य दक्ष कार्य तत्परता सर्व समाजसेवक असं त्यांचा इथे येतो जे स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतंय। एका बाजूला आपण पाहतोय किरण तर दुसऱ्या बाजूला पाहतोय गोरखनाथ यांच्या दोघांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। खूप खूप धन्यवाद या मान्यवरांच। मित्र त्यानंतर ज्या बॉलवर या मॅचेस खेळवल्या गेल्या ते बॉल बॉक्स आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले सुनील नाना भोईर। आपण व्यासपीठावर या। महेंद्र भोईर शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल। बॉल बॉक्स स्पॉन्सर केले त्याचबरोबर टीमला देखील चांगलं योगदान दिलं प्रत्येक वेळेस मैदानातून सांगितलं मै हू ना टायगर अभिजिंदा आहे। निश्चितच त्यांच्या बॅट मधून आपल्याला नेहमीच चांगल्या धावा पाहायला मिळाल्या असं महान व्यक्तिमत्व ज्याने आपल्यासाठी बॉल बॉक्स स्पॉन्सर केलं त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता पंडित धामणे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी एकनाथ गाडल आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत पिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता काशीनाथ गुलवी त्यांना देखील आपण सन्मानित करूया। मी विनंती करतोय गोरखनाथ भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मित्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत विजेंद्र जाधव त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया।
नक्कीच मी विनंती करतो विलास जयराम गुलवी, विलास जयराम गुलवी आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मित्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत बिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता भगवान जी गायकवाड, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी विनंती करतोय उर्वी इलेवन टीमचे ओनर मनीष भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मित्रों आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुरेश जी भोईर, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। नक्कीच आपण पुढे या, मी एकनाथ गाडाल आपण विनंती करतो। यस विनोद धामणे आपण पुढे या, विनोद धामणे, विनोद धामणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण सुरेश जी भोईर यांना या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यांना देखील मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण, जेव्हा जेव्हा या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल तेव्हा तेव्हा मात्र त्यांना बीपीएलची आठवण होईलच, यात मात्र काही शंका नाही आहे। यस त्यानंतर मात्र मिनार गावचे ज्येष्ठ नागरिक नाना भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी विनंती करतोय जयेश भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। सक्षम अँड अंश इलेवन टीमचे ओनर जयेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण बिनार गावचे ज्येष्ठ नागरिक नाना भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यांना देखील मायेची उब देणारी श्वाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर आपल्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित आहेत रघुनाथ जी भोईर, आपण देखील पुढे या, आपणास देखील सन्मानित केलं जाईल। मी कैलास भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर नरेश पाटील आपण व्यासपीठावर या, नरेश पाटील नरेश पाटील यांना आपण सन्मानित करूया। मी विनंती करतोय गोरखनाथ भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। गोरखनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे। तू पण किरण भोईर आपण देखील जॉईन व्हा, किरण भोईर त्यानंतर मित्रों पहिला बॉल पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज या ठिकाणी ऐकला आमचे परम मित्र मनोज ठाकरे व्हॉइस ऑफ गोरसे भिवंडी आपण पुढे या, निस्वार्थ सामाजिक सेवा संस्थेचे सचिव देखील आहेत। नक्कीच भरपूर चांगली कामगिरी या टुर्नामेंटच्या माध्यमातून मनोज ठाकरे यांनी केली आणि त्यांना मात्र त्या कारणास्तव या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मी विनंती करतोय या बीपीएलचे अध्यक्ष गोरखनाथ भोईर व या बीपीएलचे उपाध्यक्ष एकनाथ घाटाल आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे।
त्यानंतर मित्रों ही स्पर्धा जी आहे ती आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्याचबरोबर टेलिव्हिजन माध्यमातून देखील लाईव्ह पाहिली आणि हे लाईव्ह दाखवलं गेलं एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून। तर एसके एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर शंकर दादा गुलवी मॅन फ्रॉम निंबावली आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। मी विनंती करतोय आपण पुढे या, शंकर दादा गुलवी त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतोय भरत गाटाल विद्यमान ग्रामपंचायत सरपंच भिनार त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया। मित्रांनो साफ सुथरं लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचा स्वागत सत्कार मात्र आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळतोय। त्यानंतर मित्रांनो आपण मनोरंजनासाठी टॉम अँड जेरी या ठिकाणी पाहिली, टॉम अँड जेरी मध्ये कोण होते याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल। तर विनंती आहे आपण पुढे या, टॉम अँड जेरी यस पुढे या। आपण पाहू शकता ज्या बावल्यांमध्ये जे दोन बावले लपले होते ते हेच। यस टॉम अँड जेरी यांचा मात्र सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। वेल जॉब तेवढं सोपं नसतं कारण भरपूर गरम त्याच्यामध्ये होत असतं, मात्र तेवढं सगळं होत असताना मात्र लहान मुलांचं मात्र या ठिकाणी मनोरंजन केलं। आपण या ठिकाणी आलात आमच्या टुर्नामेंटची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार आहेत। त्याचबरोबर मित्र ही टूर्नामेंट जी आहे ती आपण ट्रिपल एस केबल नेटवर्कच्या माध्यमातून देखील घर बसल्या एन्जॉय केली आणि त्याचं पूर्ण श्रेय जाईल ट्रिपल एस केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर पशु नक्कीच सुनील भोईर यांच्या एका कॉलवर हे काम झालं होतं, नक्कीच त्यांचे विशेष आभार। ते मात्र या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। त्याचबरोबर ही जी जर्सी आपण पाहतोय अर्थातच कलरफुल ड्रेसेस जे बनवले गेले सिक्स अँड आउट स्पोर्ट मुनाफ शेख त्यांचे देखील विशेष आभार। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी नक्कीच एक बॅट व एक शूज जोडी उपलब्ध झाली आहे, तर आयोजकांच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार। त्यानंतर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आपण देखील पुढे या, यस जयदास गुलवी मित्र हे जे डेकोरेशन आपण पाहताय ते यांच्या माध्यमातून साकारलं गेलं होतं, त्यांना आपण मात्र या ठिकाणी सन्मानित करतोय। यस गोरखनाथ भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। वेल जॉब त्यानंतर विनोद धामणे आपण व्यासपीठावर या, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। बीपीएल कमिटीचे उपाध्यक्ष एकनाथ गाटाल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विनोद धामणे यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत असा व्यक्तिमत्व ज्याने खरोखर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली। संदेश वखारे साहेबांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे, संदेश वखारेंना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करतील या स्पर्धेचे अध्यक्ष गोरखनाथ भोईर व आपल्या गावचे विद्यमान सरपंच भरतजी घाटाल। डॅन्सिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी मन मिलावू हसमुख स्वभाव हकेला जागणारा अपाट कर्तृत्व कणखर नेतृत्व आपला नेता जणू काही
आणि आपण पाहतोय मयुरेश इंटरप्राइजेसचे कप्तान आणि या स्पर्धेचे सचिव असा दोस्तीच्या दुनियातील राजा मानू संदेश वखरे यांचा इथं स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळाला। निश्चितच आपल्या गावासाठी नेहमीच तत्पर असणारे सन्माननीय आपण पाहू शकता दिलीप जी वखरे साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। नेहमीच पडद्यामागची भूमिका असते आणि आपण जी गावाच्या एंट्रीला जी सजावट आपण पाहत आहे ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। जेव्हा जेव्हा कुठे कुठे कमी होते तेव्हा तेव्हा गावाच्या आकेसाठी धावू देणार व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचा इथं यशस्वीचा स्वागत आहे सन्मान आपल्याला पाहायला मिळतंय। तर या महान व्यक्तीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एकनाथजी घाटाल साहेबांच्या सुभाषते आपण पाहू शकता या महान व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतंय। या स्पर्धेची उद्गार शॉल देऊन सन्मानित केलं जात आहे असं म्हटलं जातं की अतिथी देवो भव आणि त्या युक्तीप्रमाणे या स्पर्धेने सुद्धा आपली संस्कृती जपत असताना पाहायला मिळते की छोटस का होईना परंतु प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। त्यानंतर मित्र नक्कीच स्वर्गीय बालाशेट प्रतिष्ठान 40+ भिनार टीमचे कॅप्टन अर्थातच प्रभाकर दादा भोईर आपण पुढे या जीपी स्पोर्टचे ओनर देखील आहेत त्यांना आपण सन्मानित करूया। मी मनेश भोईर आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यांना देखील मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर ऍडव्होकेट सुधीर भोईर आपण व्यासपीठावर या। ऍडव्होकेट सुधीर भोईर यांना आपण सन्मानित करूया गोरखनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर प्रकाश भुयाल आपण व्यासपीठावर या प्रकाश जी भुयाल। यस किरण भोईर यांच्या शुभ हस्ते आपण प्रकाश भुयाल त्यांना सन्मानित करूया। त्यानंतर मित्रो एक मेगा सत्कार या ठिकाणी आपण घेणार आहोत ज्या टुर्नामेंटसाठी अतोनात मेहनत आपल्याला पाहायला मिळाली अर्थातच भिनार प्रीमियर लीग BPL चे विद्यमान अध्यक्ष गोरखनाथ भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी नक्कीच विनंती करेन उपाध्यक्ष नक्कीच त्यांच्या समवेत संपूर्ण कमिटी जॉईन होणार आहे। उपाध्यक्ष एकनाथ घाटाल उपाध्यक्ष दिनेश भोईर सचिव संदेश वखारे सल्लागार संजय घाटाल सल्लागार हनुमान भोईर आपण देखील व्यासपीठावर या। ही सर्व कमिटी गोरखनाथ भोईर यांना जॉईन होईल। निश्चितच आपण पाहतोय BPL अर्थात भिनार प्रीमियर लीग स्वप्न साकारलं निश्चितच स्वप्न बघायला हरकत नाहीये परंतु रंगवताना किती त्रास होतोय त्या रंगारेलाच माहिती असेल। तर आपण पाहू शकता गोरखनाथ भोईर अध्यक्ष एकनाथ घाटाल उपाध्यक्ष तसेच दिनेश भोईर उपाध्यक्ष तसेच संदेश वखारे सचिव संजय घाटाल सल्लागार हनुमान भोईर सल्लागार यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय किरण
बालाराम भोईर तसेच विद्यमान सरपंच सन्माननीय भरतजी घाटाल साहेब आपणास विनंती आहे, महेश भोईर आपल्याला विनंती आहे आपणही पुढे यायचं आहे, कारण या कमिटीचा स्वागताने सन्मान मित्र करण्यात येत आहे। निश्चितच श्रद्धेने मान मिळते, योग्यतेने स्थान मिळते आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना त्यांना योग्य तो मान सन्मान मिळतोय आणि खरोखर जी जी सहा लोक आहेत ही मान सन्मानासाठी पात्र आहेत, कारण या पूर्ण गावाला एकत्रित आणलं आणि गावाला एका छताखाली खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीसाठी इतर मान्यवरांनी सकारात्मक हात पुढे केला, त्यांचंही स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। त्यानंतर मित्रांनो नक्कीच या संपूर्ण मैदानासाठी त्याचबरोबर खेल पट्टी चांगली करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य झालं, गणेश भोईर, हनुमान घाटाल, संजय घाटाल, संदीप घाटाल, समीर धामणे, विलास सुकऱ्या गुलवी, दिनेश गणपत भोईर, रोहित दोंदे, गोरखनाथ भोईर, यस या सर्वांनी पुढे या, या सर्वांनी पुढे यायचं आहे। यस यांच्या माध्यमातून अफाट मेहनत आपण पाहिली, खूप धन्यवाद, भरपूर मेहनत या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। तर मित्र त्यानंतर निश्चितच स्वागत सत्कार जर कोणाचा राहिला असेल, स्वागत सत्कार जर कोणाचा चुकून राहिला असेल तर त्यांचा शब्द सुमनाने स्वागत सत्कार करून आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत। प्रथम उपस्थित मान्यवरांचं मनोगत आणि त्यानंतर मात्र नक्कीच यस भगवान गुलबी आपण देखील व्यासपीठावर या, भगवान गुलबी यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करूया। लेजंड क्रिकेटर व्यासपीठावर उपस्थित आहेत विलासदा भोईर, आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचा आहे। यस योगेश भोईर आपण देखील व्यासपीठावर या, त्यानंतर नक्कीच योगेश भोईर यांना आपण सन्मानित करूया। एकनाथ कटाल आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे।
मित्रों नक्की जल है तो कल है ज्यांच्या माध्यमातून या टूर्नामेंट साठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली। हरिश्चंद्र भोईर हे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, मात्र कमिटीच्या वतीने त्यांचं देखील शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत। मित्रों स्वागत सत्कार झालेले आहेत, जर चुकून कोणाचा स्वागत सत्कार राहिलेला असेल तर कमिटीच्या वतीने शब्द सुमनांनी त्यांचा स्वागत सत्कार करून आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया। आणि पुढील कार्यक्रम आहे नक्कीच उपस्थित मान्यवरांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। मित्रों आपल्या मध्ये व्यासपीठावर उपस्थित आहेत भगवान गायकवाड़, नक्कीच त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत। नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर आणि ती उंची गाठणारी ही टूर्नामेंट देखील आपण या ठिकाणी पाहिली। बिनार गावचा सन्मान बीपीएल बिनार प्रीमियर लीग या स्पर्धेबाबत आपलं वैयक्तिक मत। आज बिनार गावामध्ये कालपासून ज्या बीपीएलच्या क्रिकेट खेल आयोजित केला होता, अतिशय हा खेल म्हणजे तरुणांसाठी एक एकात्मता निर्माण करण्यासारखा आहे। गावाची एकता आणि तरुणांचं मन मिलाऊ स्वभाव हा सर्वांमध्ये निर्माण झाले पाहिजे, हा हेतु बाळगून जे आयोजकांनी गोरखनाथ भोईर साहेब अध्यक्ष आहेत बीपीएलचे कमिटीचे, तसेच एकनाथ घाटाल साहेब उपाध्यक्ष आहेत, दिनेश भोईर उपाध्यक्ष, संदेश वखारे सचिव, संजय घाटाल सल्लागार, हनुमंत भोईर सल्लागार, या सर्वांनी बिनार गावचे क्रिकेटपटू चांगले निर्माण झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये एक खेळाचा गुण त्यांनी घेऊन गेले पाहिजे हा हेतु बाळगून इथे अनेक जण उपस्थित आहेत। माजी सरपंच विलासजी भोईर साहेब, माजी उपसरपंच विजेंद्र जाधव, तसेच समाजसेवक आणि माजी सरपंच किरणजी भोईर, तसेच के भोईर, नाना भोईर, तसेच सरपंच भरतजी घाटा साहेब, वसंत भोईर, असे अनेकवर मान्यवर आपल्या बिनार ग्रामस्थांच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांना एक खेळ म्हणजे स्वतःला कौतुक करण्यासारखं असतंय आणि त्या खेळातून आपण बिनार गावची एकात्मता निर्माण कराल अशी मी आशा बाळगतो। खेळ हा खरंच आपल्यासाठी चांगलाच असतोय शरीरासाठी, परंतु या खेळातून आपण अनेकांना आनंद दिले पाहिजे आणि खेळातूनच आपण एक नवीन तरुण पिढी घडवली पाहिजे, ही गोष्ट तेवढीच खरी असली तरीही आपण खेळ खेळत असताना आपला कामधंदा आणि आई वडील भाऊबंद हे एकत्र आले पाहिजेत हा हेतू ठेवला पाहिजे, कारण की खेळाने आनंद जरी मिळत असला तरी एकात्मतेची गरज आहे आणि मी या सर्व ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे खरंच अभिनंदन करीन आणि कौतुक करीन का एवढा मोठा लवाजवा खर्च
अपन सर्वांनी खेळासाठी नक्कीच दिले असेल, परंतु अनेकांचे गरिबांचे काही कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला पण तुम्ही अशाच पद्धतीने जरा जर हातबोट लावला तर बिनार गावचं नक्कीच नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये होईल असं मी अपेक्षा बाळगेन। आणि या सर्व खेळाडूंनी आनंदाने उत्सवाने आणि एकात्मतेने खेळले, कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता अशा पद्धतीचा खेळ मला खूप आवडलेला आहे। मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द शोभतो, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद भगवानजी गायकवाड यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं। आणि त्यानंतर मात्र व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण विलासदादा भोईर। आपणास विनंती आहे की आपण देखील आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। गेल्या महिनाभरापासून चाललेली क्रिकेटची स्पर्धा अख्खा बिनार खेळेगा अख्खा बिनार खेळेगा, मला वाटत नव्हतं का एवढ्या टीम तयार होतील, पण खरोखर खूप पोरं तयार झाली। जवळजवळ मला वाटतं 100 पोरं तयार होऊन अख्खा बिनार खेळला दोन दिवस, 120 मुलं गावातून तयार होऊन अख्खा बिनार खेळला दोन दिवस, त्या उद्घाटनाला पण मी होतो। सगळ्याच टीम आपल्या आहेत, तिथं सगळे एकत्र मिळूनच काम केलेलं आहे। मगाशी माझ्या हातून थोडीशी एक हे झाला, तुम्हाला त्याचा हे करतो, मी खुलासा करतो का ती टीम माझी नाही ना भरतची नाही असं कोणाच येत नाही, सगळ्या टीम माझ्याच, सगळ्या टीम भरतच्याच। हा, पण एकदा पंचांनी निर्णय दिला ना, पुन्हा तो पंचांनी डबल निर्णय दिला, तर तिसरूंदा तो बदल होऊ नये, वेगळा पायंडा पडू नये असा मला वाटतो कमिटीनीमधून धावत जाऊन। तर सॉरी, कोण माझ्याबद्दल काय कोणाला हे झालं असेल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि अच्छा तुम्ही खेळत राहा, मी मला वाटतं पहिल्याच एक जेव्हा लॉट्स पाडले तेव्हाच मला डोक्यात एक शंका आली होती का ही टीम आहे ना ही फायनल मारणार किरणची टीम दिनेची टीम, या पहिल्याच दिवशी बोललो होतो काय समजत नाही, विनोद धामणेसारखे त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू होते, नरेश पाटील होता त्याला काही चान्स भेटली नाही, पण खरोखर अतिशय चांगला खेळ सगळ्यांनी दाखवला, सगळ्या एकदम व्यवस्थित कार्यक्रम पार पडला, सगळ्यांना मी धन्यवाद देतो। आशेत पुढे खेळत राहा, आपली फिटनेस सांभाळत राहा, यात माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील। धन्यवाद विलासदादा भोईर यांच्या माध्यमातून आपण हे मनोगत ऐकलं। आणि आता मात्र जयेश भोईर आणि विनोद दामणे दोघेही पुढे या। थोडक्यातच बोलेन, जास्त वेळ नाही घेणार। स्पर्धेची सुरुवात होत असताना मी डायरेक्ट मला संदेश सरांनी जो प्रश्न केला की पहिला तुझा टार्गेट काय असेल, तर मी साजी काय बोलणार आहे पहिलाच नंबर असेल मी बोललो। पण आयुष्यात पण ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर शिखर गाठायचं असेल एव्हरेस्ट तर कळसूबाई तरी लक्षात ठेवा। आणि आम्हाला असे बोलत होते का तुम्हाला या ट्रॉफीपर्यंत येऊन पण देणार नाही, पण आमच्या संघाने नक्कीच इथपर्यंत येऊन दाखवला। थँक्यू जयेश भोईर। त्यानंतर विनोद दामणे आपण पुढे या, आपला मनोगत देखील तेवढंच महत्वाचं आहे। हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार। इथे जमलेले पूर्ण अतिथीगण आणि पूर्ण बिनार, ही जी स्पर्धा ज्यावेळी आयोजित करायचं ठरवलं होतं की BRPL खेळायचं, बरेच वर्ष चालली होती संकल्पना, पण खरं तर बघायला गेलं तर या गावचे जे खेळाडू आहेत ही मुळं आहेत, आणि यांचा एक हुकुम का एक का म्हणजे गोरख भोईर, का यांनी एकदा मनावर घेतलं का ते करायचं आणि ते करणारच तो, आणि त्याच्यासाठी तो खूप मेहनत घेतो, म्हणजे तो त्याचा तसा बघायला गेलं तर कधी कधी आजारी पण असताना सुद्धा तो या गोष्टीसाठी धावपळ करतो, या गोष्टीला मी त्याला धन्यवाद देतो। आणि आमच्या गावचे सर्व जे मान्यवर आहेत वरिष्ठ लोक जे आहेत यांनी या स्पर्धेला खूप हातभार लावला आणि आम्हाला एक सहकार्य केला, तसं सर्व टीम यांना मी सांगू इच्छितो की जो खेळ होता आपला हा एक आपण पहिलेच ठरवलं होतं काही आपल्या मजाक मस्तीमध्ये आणि गावाच्या हेतूने चांगला करावा या हिशोबात आपण हे केला, आणि अशीच BRPL स्पर्धा याच दिवशी याच तारखेला आपल्या पुढच्या वर्षी सुद्धा होणार। आणि मी पुन्हा सरपंच, ग्रामपंचायत कमिटी, वरिष्ठ नेते, मंडळी, ग्रामस्थ सर्व खेळाडूंचा आभार मानतो आणि पूर्ण आम्हाला असं सहकार्य करावं ही नम्र विनंती। धन्यवाद
आपण ऐकला द विनोद धामणे यांचा मनोगत. तर मित्रो नक्कीच मनोगत जे आहे मान्यवरांचं ते या ठिकाणी समाप्त झाले आहे. त्यानंतर मात्र पुढील कार्यक्रमाकडे आपण बोलूया. पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण. आणि पारितोषिक वितरण करत असताना प्रथम आपण देऊया शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली ठरला या शेवटच्या मॅचचा हिरो विनोद धामणे. व्यासपीठावर उपस्थित भिनारगावचे विद्यमान सरपंच भरत घाटल आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन विनोद धामणे यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच स्वर्गीय बालाशेट प्रतिष्ठान 40+ भिनार टीमचे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्याने आपण वर या 40+ चे सर्व खेळाडू मित्रो वडघर आयोजित 40+ क्रिकेट टूर्नामेंट जी आपण पाहिली त्या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं भिनार 40+ क्रिकेट टीमला. आणि ही टीमला जी ट्रॉफी मिळाली ती ट्रॉफी मात्र आपण किरण भोईर यांना सुपूर्द करतोय. टीमचे पॅकर आहेत अरे विशू तो काढतो तो काय यस 40+ क्रिकेट टीमचं नाव बदललं गेलं पहिली वेळ आणि पहिलीच वेळ ही ट्रॉफी मात्र पटकावली गेली. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कोण असावा एक क्लू देतोय. एक असा फलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी खेळत असताना तब्बल ठोकल्या 73 धावा कोण असावा. अजून एक क्लू देतोय. या लिस्ट मध्ये 3 नावं आमच्यापर्यंत आल्यात. एक तर गणेश भोईर, दुसरा सुनील भोईर, प्रणव भोईर. या 3 पैकी कोण असावा. तर उत्कृष्ट फलंदाज आहे प्रणव भोईर ज्याच्या बॅट मधून 73 धावा आपण पाहिल्या. तर उत्कृष्ट ट्रॉफी आपण पाहतोय. जी ट्रॉफी आम्हाला हरेश भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे त्याचबरोबर MS टॉनची बॅट जी बॅट आम्हाला मुन्ना अभिषेकच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. तर नक्कीच हे पारितोषिक वितरण करत असताना मी विनंती करेन महेश भोईर आणि किरण भोईर आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज म्हणून या ठिकाणी सन्मानित करायचं आहे प्रणव भोईर यास. त्यानंतर मित्र नक्कीच
प्रणवच्या 73 धावा त्यानंतर मात्र 71 धावा ज्याने ठोकल्या त्यासाठी देखील पारितोषिक आहे। तर आता मात्र दोन ऑप्शन राहिल्यात, एकतर सुनील एकतर गणेश, कोण असावा? यस, व्यासपीठावरनं नाना भोईर यांचा आवाज आलाय की गणेश, आणि यस गणेश। सुनील भोईरच्या 69 धावा होत्या, सुनील भोईर 2 धावांनी मागे ठरलाय। तर गणेश आपण व्यासपीठावर या। यस मित्रो, नक्कीच दुर्गा स्पोर्ट अँड ट्रॉफी शॉप च्या माध्यमातून हे शूज आम्हाला स्पॉन्सर झाले राहुल मालिक आणि मनोज मालिक पिसिवली यांच्या माध्यमातून आम्हाला हे शूज स्पॉन्सर झाले आहेत। ते शूज आपण गणेशला देऊया। मी विनंती करतोय विलास जयराम भोईर त्याचबरोबर वसंत धामणे आपण देखील पुढे या। विलास गुलवी त्याचबरोबर वसंत धामणे या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण शूजचं वितरण करतोय। गणेश ठरलाय त्याचा मानकरी, 71 धावा। बघा प्रणव 73 धावा, गणेश 71 धावा, सुनील 69 धावा। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण असावा? उत्कृष्ट गोलंदाज, एक असा गोलंदाज ज्याने आपल्या टीम साठी 7 विकेट्स घेतल्या। नक्कीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास या टूर्नामेंट मध्ये खेळत असताना 2 असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या टीम साठी टिपला 7-7 विकेट्स, एक तर हनुमान घाटल आणि दुसरा म्हणजे समीर धामणे। तर मित्रो नक्कीच दोन्ही बॉलरच्या ज्या विकेट्स आहेत त्या 7-7 आहेत, मात्र त्यानंतर आम्ही रन्स लक्षात घेतल्या नाहीयेत। तर लक्षात घेतलंय की हनुमान घाटल हा जो खेळाडू आहे तो लेजेंड आहे आणि या कारणास्तव आपण लेजेंडचा सन्मान करूया। तर नक्कीच हनुमान घाटल आपण व्यासपीठावर या। हनुमान घाटल ठरलाय बीपीएलचा उत्कृष्ट गोलंदाज। व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक नाना भोईर उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। नक्कीच काहींच्या मनामध्ये शंका असेल की 7-7 विकेट्स तरी देखील हनुमान घाटल का, तर लेजंड म्हणून आपण विचार केला आणि त्यानंतर समीर धामणे हा देखील नाराज नसणार आहे, हा देखील ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज। तर त्यासाठी नक्कीच पारितोषिक आहे शूज, जे शूज आम्हाला मुनाफ शेखच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहेत ते आपण देऊया या ठिकाणी। मी भगवानजी गायकवाड आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या शूजचं वितरण करायचं आहे। पहिली मॅच जी आपण पाहिली त्या मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये तब्बल 5 विकेट्स घेतल्या होत्या समीर धामणे, मयुरेश एंटरप्राइजेस टीमचा उकमे एक्का। वेल बॉल समीर। त्यानंतर चतुर्थ पारितोषिक, त्याआधी आपण देऊया कॅच ऑफ द डे, माफ करा कॅच ऑफ द टूर्नामेंट आपण देतोय। मित्रो एक असा खेळाडू ज्याने मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असताना एक क्षण असं वाटलं होतं की तो चेंडू जवळ जवळ सीमारेषा पार होईल षटकारासाठी, मात्र तिथून उत्तर मिळालं नाहीये आणि ते उत्तर दिलं होतं आपल्याला अक्षय गुलवीने, स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीमचा अक्षय गुलवी। व्यासपीठावर आपल्यामध्ये भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता उपस्थित आहेत सुरेश भोईर, द फादर ऑफ परेश भोईर, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय। कॅच ऑफ द टूर्नामेंट वेल फील्ड अक्षय, पुढील टूर्नामेंट साठी तुला शुभेच्छा असतील।
त्यानंतर चतुर्थ पारितोषिक नक्कीच लीग मॅचचा विचार केला तर लीग मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी आणि त्यानंतर मात्र सेमी फायनल सामन्यात त्यांना मात्र अपयश आलं. अर्थातच उर्वी इलेवन टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीमचे ओनर मनेश शिवराम भोईर आपण या चतुर्थ पारितोषिक आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर झालंय कैलासवासी कालूराम बालू घाटाल यांच्या स्मरणार्थ अध्यक्ष संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी एकनाथ कालूराम घाटाल यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रभाकरजी भोईर. आपणास विनंती करतोय की आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. त्यानंतर मित्र तृतीय पारितोषिक नक्कीच तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आम्हाला कैलासवासी सचिन महादेव घाटाल यांच्या स्मरणार्थ अध्यक्ष संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ एकनाथ कालूराम घाटाल यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर झाली आहे. आणि या तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे मयुरेश इंटरप्राइजेस संघाचे संघनायक यस मी स्वतः होतो त्याचबरोबर पूर्ण टीम. आपण पुढे या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नक्कीच विजेंद्र जाधव नाना भोईर या दोन मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक नक्कीच एका अडीतडीच्या लढतीत मात्र दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. खरं तर पहिल्या क्रमांकावरती लक्ष होतं मात्र दुसऱ्या क्रमांकावरती यानं या ठिकाणी नक्कीच समाधान मानावं लागलं. यानं ही दुसऱ्या क्रमांकावरची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आम्हाला कैलासवासी आंबो बालू घाटाल यांच्या स्मरणार्थ भरत कालूराम घाटाल सरपंच भिनार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. तर जयेश भोईर अँड टीम सक्षम अँड अंश इलेवन टीमचे कॅप्टन टीमचे ओनर व टीमचा पूर्ण संघ यास आपण या पूर्ण टीम आपण या व्यासपीठावर आपल्यामध्ये किरण भोईर त्याचबरोबर महेश भोईर हे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं आपण वितरण करूया. आकर्षक ट्रॉफी व कॅश प्राइज देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे सक्षम अँड अंश इलेवन टीमला जयेश भोईर अँड टीम यस कैलास भोईर देखील जॉईन झाले आहेत.
हॅलो यस. त्यानंतर थोडं लक्ष द्या, अजूनही थोडा कार्यक्रम बाकी आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असावा? नो. मॅन ऑफ द सिरीज बीपीएलचा हिरो मालिकावीर, एक असा खेळाडू ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्या 40 धावा व 6 विकेट्स त्याने घेतल्या, त्या खेळाडूचं नाव आहे अर्षय रोहिर. सक्षम अँड अंश 11 टीमचा हर्षल धामणे. मालिकावीरची ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आम्हाला कैलासवासी माधव नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ किशोर उर्फ हरेश माधव भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. आणि ही ट्रॉफी जी आहे ती देण्यासाठी नक्कीच मी विनंती करेल. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अपाट मेहनत अपाट कष्ट आपल्याला पाहायला मिळाले, गोरखनाथ भोईर, एकनाथ घाटाल, संदेश वगैरे, दिनेश भोईर. वाह अर्शल क्या बात है. वेल प्लेड हर्षल धामणे, अतिशय उत्कृष्ट खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच त्यानंतर मात्र आपण वळूया प्रथम पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर झाली कैलासवासी साईनाथ कालूराम घाटाल यांच्या स्मरणार्थ भिनारगावचे विद्यमान सरपंच भरत कालूराम घाटाल यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. तर आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राईज दिले जाईल. तर या ट्रॉफीवर या चषकावर बीपीएल पर्व पहिलं आणि या चषकावर नाव कोरलं जात आहे सानवी अँड युवी एंटरप्राइजेस. अभिनंदन किरण रमेश भोईर आणि विशाल भंडारनाथ भोईर फॅन टीम सानवी अँड युवी एंटरप्राइजेस या टीमला मात्र आपण प्रथम पारितोषिक ट्रॉफी आणि कॅश प्राईज देऊन सन्मानित करणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित विद्यमान सरपंच भरत घाटाल, त्याचबरोबर किरण भोईर, त्याचबरोबर विलासदादा भोईर, महेश भोईर, कैलास भोईर, नाना भोईर, भगवान गायकवाड, विजेंद्र जाधव, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या चषकाचं वितरण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी, जय. तर मित्रांनो नक्कीच ही टूर्नामेंट जी आहे ती या ठिकाणी समाप्त झाली असं जाहीर करण्यापूर्वी या टूर्नामेंट मध्ये खेळलेले सर्व खेळाडू, उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर या टूर्नामेंट साठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच ही टूर्नामेंट संपन्न झाली असं जाहीर करण्याआधी या टूर्नामेंट साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर आता मात्र नक्कीच ही टूर्नामेंट या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. कम ऑन डीजे. जिंकले.